त्र्यंबकेश्वर शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी आणि रुचकर जेवणाची उत्तम व्यवस्था असलेल्या हॉटेल सुखसागरला आपल्या परिवारासह नक्की भेट द्या. हॉटेलची वैशिष्ट्य महाराष्ट्रीयन, राजस्थानी, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज डिशेस, याचबरोबर वाढदिवस आणि पार्टीसाठी सुसज्ज जागेसह सजावट आणि साऊंडची व्यवस्था. तर मग वाट कसली बघताय? रुचकर आणि चवदार जेवणाचा स्वाद घेण्यासाठी आजच भेट द्या हॉटेल सुखसागरला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्र्यंबकेश्वर भेटीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन सभा संपन्न. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्र्यंबकेश्वर भेटीला 94 वर्ष पूर्ण झाली असून या ऐतिहासिक भेटीनिमित्त वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्र्यंबकेश्वरला 18 जानेवारी 1928 रोजी ऐतिहासिक भेट दिली होती. त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले होते. ही ऐतिहासिक भेट संपूर्ण भारतीयांच्या स्मरणात राहावी याकरिता संविधान विकास परिषद संस्थापक अध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते कोनशिला लावण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांचा आपण विचार कुठल्या प्रकारे आपण फक्त नुसतं डोक्याच्या बाहेर घेतो पण डोक्यामध्ये घेत नाही का नाही घेत याचा थोडाफार आपण विचार करावा. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला असे सांगूशी वाटते की वर्षभराचे 365 दिवस असतात आपल्यासाठी फक्त काय आत्ता नवीन आपल्याला माहिती झाली म्हणून आपण 18 जानेवारीचा कार्यक्रम साजरा करतो, 14 एप्रिल साजरा करतो, 6 डिसेंबर साजरा करतो आणि धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करतो. त्या व्यतिरिक्त आणखी काय करतो आपण? बाबासाहेबांनी एकही दिवस असा सोडला नाही समाजासाठी की त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्यासाठी वाया घालवलं पण आपण त्यांना देतो काय? आपण स्वतःच आपल्या स्वतःच्या मनाला विचारा आणि याचा थोडंफार बाबासाहेबांचे विचार आपल्या डोक्याच्या वरतून न जाता डोक्यामध्ये घाला एवढंच बोलून माझी दोन शब्द या ठिकाणी. त्याचबरोबर तालुक्यातील पत्रकार वसंतराव तिवडे, केशव ढोन्नर, मिलिंद तिवडे, सतीश दशपुत्रे, पांडुरंग दोंदे आदी पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रवक्ता बाळासाहेब शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष अरुण शिंदे, संत चोखामेळा ट्रस्ट अध्यक्ष जयप्रकाश डोळस, ज्येष्ठ नेते चंदर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा महासचिव पंडित नेटावटे, शहराध्यक्ष मोहन सोनवणे, बौद्ध उपासक सुभाष सोनवणे, कोषाध्यक्ष रमेश जाधव, हरिभाऊ आंबापुरे, साहेबराव गांगुर्डे, संजय कांबळे, मधुकर कांबळे, जिल्हा संघटक शोभा मोरे, शहर उपाध्यक्ष सोनल गायकवाड, प्रियंका गांगुर्डे, कृष्णा काशीद, नितीन काशीद, नानासाहेब दोंदे, अनंता उपाध्ये, अंकुश सोनवणे, अनिल गांगुर्डे, अंबादास पालवे, अमोल गांगुर्डे, पत्रकार पांडुरंग दोंदे, सुरेश कांबळे, साहेबराव पालवे, रवींद्र दोंदे, दिनकर शिंदे, जगन जाधव, बाळू गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.